पालघर जिल्ह्यात केमिकल कंपनीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला, त्यामुळे ग्रामस्थांनी कंपनी हटावचा नारा दिला आहे. वाडा तालुक्यातल्या नारेगावच्या हद्दीत असल्या सेंट गोबेन या जिप्सम कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय. याविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आता एल्गार पुकारलाय. यासंदर्भात नारे ग्रामपंचायतीनं नुकताच कंपनी हटवण्याबाबतचा एक ठराव पास केला आहे आणि याबाबत ग्रामपंचायतीने सर्व मुख्यमंत्र्यांसह सर्व सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तक्रारीत कंपनीच्या कारभाराची चौकशी करून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नुकसान तर बराच झालं आहे, म्हणजे आता 10 वर्षापासून शेती बिलकुल वस आहे, म्हणजे पूर्ण पाणी, नाळ्याचा पाणी पूर्ण शेतात सोडला आहे. तरी कचरा वगैरे म्हणजे पावडर वगैरे येऊन बसते शेतात, तर काही शेती होत नाही, काही नाही. 2004 साली कंपनी आली इथं, तेव्हापासून म्हणजे शेती वगैरे काही नाही, पूर्ण वस आहेत. या कंपनीनी अनाधिकृत मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतची किंवा संबंधित कुठल्याही डिपार्टमेंटची परवानगी न घेता अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे. त्या संदर्भात आम्ही सर्व शासनाला पत्रव्यवहार केले. जर न्याय नाही मिळाला तर पुढचं पाऊल काय असेल? जर ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही तर आम्ही ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तीव्र आंदोलन छेडू. पाण्याचे साठे आहेत ते प्रदूषित झाले, त्याच्या संदर्भात आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राचे आमचे त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आम्ही वेळोवेळी आम्ही पाणी नमुने तपासणीसाठी दिलेले आहेत आणि पाण्याला इथल्या दुर्गंधीचा वास होतो अशी ग्रामस्थांची मागणी इथे ग्रामस्थांची सूचना आहे. काय तर पाणी जे साठे त्याला दुर्गंधी येते सतत पाण्याला. दरम्यान नारेगावात होत असलेल्या प्रदूषणाचा आढावा घेतला आमचे रिपोर्टर संतोष पाटील यांनी. वाडा तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणकारी कारखाने आहेत आणि ह्याचा जाच आहे तो येथील स्थानिकांना आणि शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. येथील जी गोबे सेंट गोबेन नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी सोडण्यात येतं, केमिकलयुक्त पाणी सोडण्यात येतं आणि त्याचा त्रास सहन होतो. आपण बघू शकतो की ही जी कंपनी आहे, इकडे बघाल तर ही एक विहीर इथे आहे, त्या विहिरीमध्ये आपण बघाल तर अगदी केमिकलयुक्त पाणी आहे ते आपल्याला बघायला इथे मिळतं. त्याचाच परिणाम म्हणून इथे एक लहानसा कासव आहे तो सुद्धा मेलेला आहे, त्याच्या बाजूला एक दुसरा कासव मेलेला आहे. अशा प्रकारे मोठा जो त्रास आहे तो ह्या कंपनीचा येथील नागरिकांना आणि रहिवाशांना होतोय. त्याचप्रमाणे ह्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात आपण आजूबाजूला बघाल तर शेकडो एकर जी जमीन आहे ती प्रदूषणामुळे खराब झालेली आहे आणि परिणामी त्याचा परिणाम आहे जो तेथे उत्पादित होणाऱ्या पिकांवरती होतो आणि त्याचा जाच आहे तो सर्व इथूनच्या गावकऱ्यांना आणि रहिवाशांना सहन करावा लागतो. मात्र इथे कुठेतरी जे औद्योगिक कारखान्यांमधून प्रदूषण करणारे जे आहेत त्यांच्यावरती कुठेही MPCP किंवा इतर जे विभाग आहेत ह्या संबंधित त्यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही. मात्र गावकऱ्यांची मागणी आहे की ह्या प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई व्हावी आणि त्वरित हे कारखाने बंद करावेत. पालघरहून संतोष पाटील, महाराष्ट्र वन. कंपनी हटवली नाही तर ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि याच विषयी पीडित शेतकरी आणि महिला यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमचे रिपोर्टर संतोष पाटील यांनी. राज्यात जे प्रदूषणकारी कारखाने आहेत याचा त्रास आहे तो तिथूनच्या स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतोय आणि अशीच कंपनी वाडा तालुक्यातील नारेगावामध्ये आहे आणि ह्या कंपनीकडे एक पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारचे जे परवाने शासकीय पाहिजे आहेत ते नाही आहेत आणि ह्याचा त्रास जो आहे तो मोठा आहे, तो शेतकऱ्यांना भोगावा लागतोय. आपल्यासोबत नारेगावातील शेतकरी आहेत, त्यांना विचारूया त्यांना काय ह्याबाबत समस्या वाटते. ताई काय सांगाल, काय काय जी तुम्हाला जे अडचण येत आहेत ह्या कारखान्याबाबत, काय नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं, काय सांगाल? आमच्या गावात पाण्याचं प्रदूषण फार वाढलेलं आहे, पिण्याच्या पाण्याला वास येतो, दूषित वास येतो आणि जे पाणी जनावरांना सुद्धा पिता येत नाहीये आणि जमीन नापीक, जमीन पिकच घेता येत नाही अशी बरीच वर्ष झाली आणि या मशीनमुळे आवाज होतो, श्वासनसाचा त्रास होतो गावकऱ्यांना, असे बरेच मुद्दे आहेत. 2004 पासून कमीत कमी 50-60 लगत 100 एकर जागा नापीक झालेली आहे. वास येतोय, कोणाचे गुटके इकतात, कोणाचे काय होतात, शेतकरी वारो आम्ही प्रशासनाकडे जाऊन आमची दखल घेतली जात नाही. माझ्या शेजारी माझा कर्मचारी याला लखवेचा प्रकार मारलेले आहे, ह्याचं एक पाय एक हात गेलेले आहे, भरपूर नुकसान होत आहे. पाणी प्रदूषित आहे, जनावरं पाणी पित नाही, गेली 10 वर्ष झाली शेती वर जाते, शेती कुठे 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 कुठेपर्यंत आपण आतापर्यंत पाठपुरावा केलाय आणि ह्या कंपनीला काही परवाने वगैरे दिलेले आहेत का शासनाकडून? आम्ही 2004 पासून शासनाच्या मागे आहेत, तहसीलदाराकडे गेलोय, सर्कलकडे गेलोय, प्रांतकडे गेलोय, आम्हाला काही उत्तर मिळत नाहीये. वेळोवेळी प्रत्येक आज करू उद्या करू असे फेऱ्या मार लावलेत, काय उत्तर काय मिळेलच नाही आम्हाला. पालघरहून संतोष पाटील, महाराष्ट्र वन.